माधव तिथी भक्ती जननी जतने पालन करी हृदयामध्ये भक्ती उत्पन्न करणाऱ्या या माधव तिथीचे म्हणजेच एकादशीचे पालन हे प्रत्येक भक्ताने केले पाहिजे जय विठ्ठल भविष्योत्तर पुराणामध्ये भगवान कृष्ण आणि युधिष्ठिर महाराज यांच्या संवादामध्ये चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या पापमोचनी एकादशीचे महात्मे येते पुष्कळ वर्षापूर्वी लोमश ऋषींनी या पापमोचनी एकादशीचे महात्म्य मांधता राजा सांगितले होते आणि ते सांगताना मांधता राजाला सांगतात की पूर्वी देवतांचा कोशाध्यक्ष असणारा कुबेर याचं अतिशय सुंदर एक वन होतं आणि या सुंदर वनाचं नाव असं होतं विशेष म्हणजे वर्षभर वसंत ऋतूप्रमाणे या वनामध्ये आल्हाददायक वातावरण असायचं आणि यामुळे स्वर्गकन्या किन्नर अप्सरा गंधर्व हे नेहमी तिथे विहारासाठी यायचे आणि एकदा काय झालं की या उपवानामध्ये भगवान शिवजींचे परम भक्त मेधावी नावाची ऋषी या ठिकाणी तपस्या करत होते अप्सरांमधील मंजू घोषा नावाची एका अप्सरेने त्यांचे तपोभंग करण्याचा त्या ठिकाणी निश्चय केला आणि त्यानंतर तिने त्या ऋषींच्या आश्रमाजवळ एक कुटी बांधली तेंच आणि अतिशय मधुर स्वरामध्ये ती गायन करू लागली याच वेळी भगवान शिवजींचा शत्रू असणारा कामदेव देखील त्या ठिकाणी शिवभक्त मेधावी या ऋषींची तपस्या भंग करण्याचा प्रयत्न करू लागला त्यावेळी कामदेवांनी मेधावी ऋषींच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे मेधावी ऋषी देखील कामदेवाप्रमाणे सुंदर दिसू लागले त्याचवेळी काम भावनेने व्याकुळ झालेली मंजू घोषा त्यांच्या समोर आली आणि ते भगवान शिवजींची उपासना विसरले आणि पूर्णपणे स्त्री संघामध्ये गुंग झाले स्त्री संघामुळे त्यांना दिवस रात्रीचे देखील भान राहिले नाही मंजू घोषाबरोबर तिथे त्यांनी सत्तावन्न वर्षे नऊ महिने आणि तीन दिवस घालवले तरी देखील त्या ऋषींना हा कालावधी केवळ अर्ध्या रात्रीप्रमाणेच वाटत होता बघा की हा काम विकार किती भयानक आहे जीवनातील सत्तावन्न वर्ष वाया घालवल्यानंतर ऋषींचे डोळे पानावले थरका पुढाला मेधावी ऋषींनी त्या मंजुघोषाला शाप दिला का दृष्टे तुझा धिक्कार असो तू माझी तपस्या भंग करण्यासाठी आली चेटकिनीप्रमाणे वागली म्हणून मी तुला शाप देतो की तू चेटकिन होशील ऋषींकडून शाप मिळाल्यानंतर मंजुघोषा म्हणाली त्विजवर मला माफ करा माझ्याकडून चुकी झाली परंतु मला उपशाप देखील द्या त्यावेळेस ते म्हणाले की या शापातून मुक्त होण्यासाठी मी तुला उपाय सांगतो की चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणारी जी पाप मोजनी एकादशी आहे या व्रताचे पालन केल्यानंतर तू या पिशाच्या योनीतून मुक्त होशील इतके बोलून मेधावी ऋषी आपले पिता चरवण ऋषी यांच्याकडे परत आले आणि आपल्या मुलाला आलेलं बघून त्या ठिकाणी त्यांनी बघितलं की याला फार पश्चाताप झालेला आहे आणि या पश्चातापाचे शब्द मुलाचे ऐकल्यानंतर चवण ऋषी आपल्या पुत्राला म्हणजेच मेधावी ऋषींना म्हणाले की हे पुत्रा चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणारी पाप मोचिनी एकादशीचे तू देखील पालन कर त्यामुळे तू देखील सर्व पापातून मुक्त होशील या व्रताच्या पालनामुळे सर्व प्रकारच्या पापातून आपली मुक्तता होते म्हणून प्रत्येकाने आवर्जून ह्या एकादशी व्रताचे पालन केले पाहिजे अधिकाधिक हरिनामाचा जप केला पाहिजे आणि संपूर्ण दिवसभर हरिकथा ऐकली पाहिजे अधिकाधिक भक्तांचा संघ हा आपल्याला त्या ठिकाणी भक्तीमध्ये प्रगती प्रदान करू शकतो म्हणून हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे